आजपासून अस्मिताला आणि तिच्या माणसांना माहिती असलेला भुवन संपला. दादांची गाडी म्हणजे दादा इथे आले. दादा तुम्ही आणि या वेशात. हाच आमचा आवडता पोशाख आणि हीच आमची आवडती जागा. पण तू तुझ्या हेरगिरीने शोधून काढलीसच ना शेवटी. नाही दादा खरंच तसं काही नाहीये. मी खरंच सांगते तुमची गाडी इथे दिसली मला वाटलं तुम्ही काही प्रॉब्लेम मध्ये असाल. हे काय साहेब. अस्मिता इथे येते हे मला योग्य वेळी कळवून सावध केल्याबद्दल तुला बक्षीस. काय रे लग्नाला तर आम्हाला बोलवलं नाहीसच आणि लग्नानंतर बायको पुढे आम्हाला विसरलासच अगदी. हे बघ यंदाची धुळवड आपल्याला एकत्र साजरी करायची आहे. माझे मित्र येतात. येऊ दे की मग मॅनेज करेन मी. ही पोळी तुटतेय का सारखी. सगळं काही नेटवर पाहिलं होतं तसंच केलं. ही केस काही माझ्याच्याने सॉल्व होत नाहीये. तुम्ही मदत करता प्लीज. हे पुरण असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं नसतं. त्याच्यासाठी पुरण यंत्र असतं ते वापरायचं असतं. छान वासते. होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं. होली के दिन खिल जाते रंगों. पुरणपोळ्या तर मॅनेज झाल्या. उद्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपला. यू मीन म्हणजे अरे इतके दिवस आपण सगळं हँडल करतोय ना. उद्याचाही दिवस होईल हँडल. अच्छा असं. ए अनु इत्या पुरणपोळ्या वास येतोय ना. जमलेत ना. जमणारच. नाचून कोणाची आहे. माझी आहे ना. मग जमणारच बघ तू. नाही आधी गोंधळलीच होती मग मला विचारलं. मग मी सगळं नीट समजावून सांगितलं तिला. अग तू अगदी माझ्या वळणावर गेलीस. म्हणजे मी जसं तुला सांगितलं मग तू छान पुरणपोळ्या करायला लागलीस आणि त्याचा वास घेत सगळेजण जेवत होते. बापरे तसं झालं हो ना. होय होय आई होय. दाखवतेस काय. आज होळी आहे तेव्हा मनातले सगळे राग द्वेष मत्सर होळीला अर्पण करायचे. करशील ना. आणि कशाला काळजी करतेस. हळूहळू करून करून ती शिकेल अस्मिता आपली पुरणपोळ्या करायला. पुढल्या वर्षी बघ तुला काहीही सांगायला लागणार नाही. तू असं का ना कर. म्हणजे आपली वैद्यू आहे ना तिला शिकव ना जरा. तुला साधी पोळी सुद्धा करता येत नाही. पुरणपोळीच तर म्हणजे असं की तिला शिकव. हा अस्मिता त्या बदल्यात मी तुझी काही मदत करू शकतो. हो प्लीज एक करशील माझ्यासाठी. सांग ना. प्लीज बाहेर जा. तुम्हाला खूप डिस्टर्ब करतो आणि माझं कॉन्सन्ट्रेशन होत. रिअली सॉरी. पुरणपोळ्या भरपूर बनव. सगळे सरंजामे ताव मारतात. मित्रांनाही पुरणपोळी खूप आवडते आणि मलाही. चल सूचना देऊन झाल्या तुझ्या. नाही अजून नाही झालं. पुढे ऐक. कटाची आमटी मस्त तिखट झाली पाहिजे. तडकावाली तिखट आमटी आणि गोड पोळी. हे कॉम्बिनेशन मस्त आहे ना. तिखट गोड तुझ्यासारखंच. तुम्हारी नजर क्यों खफा हो गई. खता बख्श दो घर खता हो गई. अभि आणि अस्मिताच्या लग्नानंतरची पहिली होळी आहे. या वर्षी खूप धमाल करू.
आणि अस्मिता आणि अभिदादाला कुठेही जाऊ द्यायचं नाहीये. अगं ते दोघं एन्जॉय करतातच. व्हॅलेंटाईन डे आठवतो तुला कसा एन्जॉय केला होता त्यांनी? व्हॅलेंटाईन्स डेची गोष्ट वेगळी आहे. तेव्हा ते बाहेर होते, आता आपल्या सोबतच असतील ना. अस्मिता, हे दोन दिवस या हेरिणबाईची नजर आपल्यावर असणार आहे. त्यात उद्या सौरभ आणि मयंक येतील म्हणजे बघायलाच नको. म्हणून या सगळ्यांसमोर आपल्याला प्रेमाचं नाटक करावं लागेल. नाटक आय नो कठीण आहे, माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी. मी नॅचरल ऍक्टर आहे, तू बघ तुझं काय करायचं. म्हणजे जम नाका तर आला, काय असेल रे इथे? काही नाही का बाई. अच्छा, म्हणून केशव काका छत्री घेऊन फिरत होते मनाली. चल इथे जाण्यात काही पॉइंट नाहीये, दोन तीन दिवस असंच चालणार आहे. चल चालणार म्हणजे? आणि आपण का चालवून घ्यायचं? MH04BY445 बहु, थांब थांब एक मनाली, थांब जरा, ऐक माझं. काही होणार नाही तुला. उघड डोळा, उघड. नाही, मला नाही डोळा उघडायचा. मनाली काही होणार नाही तुला, काही होणार नाही, काळजी नको करू. जाऊ जाऊ, बघ माझ्याकडे बघ. हे बघ, आता आपण मॅडम कडे जातोय ना, त्यांच्याकडे गेल्यानंतर ड्रॉप्स टाकतोय म्हणजे बरं वाटेल. काय ग भाई तू, त्या दिवशी तू मला अभि आणि अस्मिता बद्दल चुकीच सांगितलंस ना. मला तरी त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. एक मिनिट, अभि दादा तिला दरवेळेस सांभाळून घेतो, कव्हर करतो ना, म्हणून तुला असं वाटतंय. आणि प्रॉब्लेम अभि दादा मध्ये नाहीच आहे, प्रॉब्लेम तिच्या मध्ये, अस्मिता मध्ये. काही उगाच बोलायचं म्हणून बोलू नकोस. उगाच बोलायचं म्हणून बोलत नाहीये. आणि तुला का ग तिचा एवढा पुळका? आज जर एखादी केस आली ना, तर सगळं घरदार सोडून अभिदाताला सोडून निघून जाईल ती केस सोडवायला. मग साजरी करा तुमची होळी धुळवड. मला नाही वाटत तस. हा नमस्कार, अस्मिता मॅडम आहेत का? हो, समोरच्या खोलीत बसा, तिथेच ऑफिस आहे त्यांचं. थँक्यू थँक्यू, चला ग. बघा आली आता केस. आता बघ मी म्हणते तसं सगळं होतं की नाही. बोला राणे वहिनी, काणे वहिनी, अय्यर मॅडम, कशा आहात तुम्ही? तुम्ही ओळखत होता मला? हो अर्थात, गेल्या वर्षी दूध भेसळीची केस सॉल्व केली होती तुम्ही. पकडून तर तुम्ही दिलीत मॅडम. तर त्याला पकडलंय तुमच्या सोसायटीतल्या राणेबाई, काणेबाई, अय्यरबाई आणि सामंतबाई यांनी. हा जो अनुभव आम्ही घेतला, त्याचं कारण आम्ही असलो तरी करती करवी ती तूच आहेस. आम्ही काय फक्त गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. पण खरंच अस्मिता मॅडम, आमच्या सोसायटीसाठी तुम्ही खूप काही केलं. हे बघा, मी काहीच केलेलं नाहीये. आणि तशीही तुमची मदत झाली म्हणून तर आपण सगळे मिळून त्याला पकडू शकलो. बरं,
आज इथे कशा आलात? म्हणजे पुन्हा काही प्रॉब्लेम आहे का? नाही 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 नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे. आमच्या सोसायटीतल्या एका फंक्शनसाठी तुम्हाला इन्व्हाइट करायला आलोय. त्याचं काय अस्मिता मॅडम, आमच्या सोसायटीमध्ये वुमन्स डेचं फंक्शन एव्हरी इयर असतं. यावर्षी आमच्या भागातील नगरसेविका आहेत ना, शोभा पाटील, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आणि तो सत्कार तुमच्या हस्ते व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. हो ना, तुम्ही यायलाच हवं बरं का? आमच्या सोसायटीतल्या बायकांना आम्ही प्रॉमिस केलंय. हो येईन येईन, नक्कीच येईन. मनाली, काय झालं? काही नाही मॅडम, इथे येत असताना नाक्यावरच्या मुलांनी हिच्या डोळ्यावरती पिशवी मारली आणि बाईक घेऊन पळून गेले. नाही मॅडम, काळजी करण्याचं कारण नाही आहे. मी डोळ्या धुतलाय तिचं, पण तिला अजूनही झोंबत आहे. बघू बघू जरा. बापरे, सेठ तू तिला इथे का घेऊन आलास? पहिले डॉक्टरकडे घेऊन जा तिला. हो हो अस्मिता ताई, डोळ्याला लागलेला रंग कुठला असायचा काय माहिती, कदाचित डोळाही जायचा. हो राणी वहिनी, म्हणजे मला आता दिसणार नाही. ए मनाली, हे बघ असं कसं होईल, उगाच काहीतरी विचार नको करूस. असं काही होणार नाहीये, आपण धुतलाय ना डोळा लगेच, मग कसं कसं होईल. आणि आता जातोय ना आपण डॉक्टरांकडे, सगळं नीट होईल, नको काळजी करूस. हो काय ही मुलीची अवस्था म्हणायची, नालायक मुलं ती, कसली डेंजरस केमिकल कलर यूज करतात ना. एकतर प्लास्टिकच्या पिशव्या आणि फुगे मारण्यावर कायद्याने बंदी आहे, पण कायदा पाळतो कोण? आपण आपण पाळायला हवा कायदा, पण आपण काही करत नाही ना म्हणून ही अशी लोक सोकावतात. नाही मॅडम, पण मी नाही सोडणार त्यांना. आपण पोलिसात कंप्लेंट करूया, आणि मी नंबर सुद्धा बघितलाय त्यांच्या बाईकचा. गुड, तू करच पोलीस कंप्लेंट, मी पण बोलून घेईन साहेबांशी. पण आधी तू हिला आधी डॉक्टरांकडे घेऊन जा. जा सावकाश. या अशा गुंडांना कडक शासन व्हायलाच हवं. सगळीकडे हीच तर तरा आहे, होळीच्या दिवसात तर अगदी बघायलाच नको. अहो आमच्या सोसायटीत पण हेच चालतं. ये हो गई जागृती, ये हो गई आरती. अरे ओ सांबा. जी 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 सरकार. कितनी लड़कियां है इस पूरी सोसाइटी में? सात सरकार. सात? हाँ. तो फिर बोरड पे सिर्फ छह लड़कियों के सामने टिक क्यों है? ये सातवीं लड़की शलाका किधर है रे? वो रूम मध्ये छिपी है सरकार. रूम मध्ये छुपी है क्या? शलाका, अगं कसला विचार करतेस? दाराला कडी लावली आहे ना आपण, मग कशाला घाबरतेस तू? ते काही दार तोडून आत नाही येणार. शलाका शलाका, या मुलांनी ना उच्छाद मांडलाय नुसता कालपासून. आता दोन दिवस बघायला नको. हिनं खिडकी बंदच राहू दे दोन दिवस, आणि दार पण बंद राहू दे. काय ग, तुला इंटरव्ह्यूला नाही ना बोलवणार आहे? अग आज कसं बोलवतील, आज होळी आहे ना.
मग आज बाहेर पण जाऊ नकोस. सरकार दाराला कडी आहे आणि आता खिडकी पण बंद केली आहे. इस ऊंटनी को पहाड़ से उतार के नीचे लाना ही पड़ेगा. सांबा जी सरकार. ही शलाका सूखी राता कामा नये. एक आइडिया है सरकार. काय? आई या मुलांना कोणी अडवत का नाही ग? त्यांचं काही करत का नाही? इतक्या घाणेरड्या कमेंट्स करतात माहितीये. अगं कोण बोलणार आणि कोण अडवणार? चिखलात दगड टाकला ना की उलट चिखल आपल्याच अंगावर उडतो. आणि तो रोहित कुणाचा मुलगा आहे माहितीये ना? हॅलो. हॅलो शलाका सबनीस का? बोलते. हा तुम्ही एक इंटरव्ह्यू दिला होता का मॅडम? हो. तुम्ही सारंग एंटरप्राइजेस मधून बोलताय का? हो 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 मी तिथूनच बोलतोय. तुमचं सिलेक्शन जवळजवळ फायनल झालंय. फक्त काही क्वेरीज सॉर्ट करायचे आहेत आणि काही फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत. तर मॅडम तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. ओके. एक मिनिट, तुम्ही काय म्हणालात? आज आवाज होळी आहे ना? तुम्हाला नोकरी हवी आहे ना? नाही म्हणजे तुम्ही जर 2 तासात नाही आलात तर आम्ही दुसऱ्या कोणाला तरी चान्स देऊ. नाही नाही नको, मी येते लगेच. थँक्यू. ओके थँक्यू. आई आई काय ग? सारंग एंटरप्राइजेस कडनं कॉल आलेला. माझी निवड झालीये. म्हणजे तुला नोकरी मिळाली? ते पावला गो बाई. पण आई त्यांनी आजच बोलवलंय. आज? अगं पण बाहेर ती टवाळकी पोरं असतील. तेच ना ग. पण नाईलाज आहे ग, नोकरीचा प्रश्न आहे. मी एक काम करते, मी ना त्यांना रिक्वेस्ट करते. हवं तर पाया पडते त्यांचे, पण जायला हवं ग. ठीक आहे जातो. हो पण मी काय म्हणते, जरा छान कपडे घालून जा. सांभाळून जा. येते.
प्लीज 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 मी पाय पडते तुमच्या, मला जाऊ द्या. ऍक्च्युली ना मला नोकरीसाठी एके ठिकाणी जायचंय, कलर्स प्लीज मला जाऊ द्या ना. मी पाय पडते तुमच्या, माझी नोकरी जाईल, प्लीज मला जाऊ दे. थांबा, ती नोकरीला चालली आहे यार, तिला सोडून द्या यार. नाही तू जा ओके, तुला कोणी काही करणार नाही, जा. थँक्यू, थँक्यू सो मच. नवीन जॉब साठी चाललीस ना, मग आंघोळ नको का करायला? झाली आता मेकअप करूया ना, हा सजायला पाहिजे ना. हॅलो. हा मॅडम, सारंग एंटरप्राइज मधून बोलतोय. तुमचं सिलेक्शन झालंय. हा पण फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला तुम्हाला 4 वाजता यावं लागेल. नाही सॉरी, मी नाही येऊ शकत. मॅडम नाही आलं तर जॉब जाईल तुमचा. एक मिनिट. हा बोला सुलभावेनी. हॅलो अहो काणेवाईनी, अहो आज त्या मुलांनी कहरच केला हो. काय केलं त्यांनी? एक एक मिनिट, फोन स्पीकर वर ठेवा जरा.
चालकाला जॉब साठी बोलवलंय असा खोटा फोन करून त्याने तिला घराबाहेर बोलवलं आणि घराबाहेरच अडवलं तिला. अहो त्याने खूप त्रास दिला हो तिला. आता खरच नोकरीसाठी फोन आलाय तिला पण आता नाही जाऊ शकत ती. तिला खूप त्रास होतोय. तिची अवस्था नाही पावत मला. सुलभाताई सुलभाताई तुम्ही आवरा स्वतःला आधी. हे बघा शलाकाला तुमची गरज आहे. तिला धीर द्या. आम्ही अस्मिता मॅडमच्या घरी आहोत आत्ता आणि त्यांनाही सगळं कळलंय. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही लगेच येतोय तिकडे. ठीक आहे? ठीक आहे. या मवाली मुलांच्या बाबतीत तुम्ही काहीच का करत नाही? दूध भेसळीच्या टोळीला पकडताना जी हिंमत दाखवली होती ती हिंमत गेली कुठे? कधी फक्त त्या दिवसापुरतीच होती. तेव्हा तुम्ही पाठीशी होतात म्हणून निभावलं. ही मुलं एकदम गुंड टाईप आहेत की ओ. व्हेरी डेंजरस. आणि त्यांचा तो लीडर रोहित वर्स्ट. तुम्हाला माहित नाही तो कोण आहे? तो मोठ्या बिल्डरचा श्याम नगरकरचा वाया गेलेला मुलगा आहे. मग बिल्डरच्या पोराला या देशातले कायदे लागू पडत नाहीत? तुम्ही हे असं वागताय ना म्हणून जास्त शेफारला येतो. आणि काणेवाईनी तुम्ही काहीच करत नाही आहात. नाही नाही मी गप्प वगैरे काही बसलेले नाही हो. मी एक दोन वेळा त्यांना तसं धमकावलं पण काय ना ते लपून छपून त्रास देतात हो. म्हणजे आम्हाला माहिती आहे की त्रास देणारे तेच आहेत पण काही पुरावा नसल्यामुळे आम्ही काही सिद्ध करू शकत नाही ना. शिवाय त्या रोहितच्या बापाची सगळीकडे वॉट आहे. मला या शलाकाला भेटायलाच हवं. आपण इकडून निघून जाऊया. मला नाही थांबायचं इकडे. आपण निघून जाऊया. शलाका ग कुठे जाणार आपण? हे बघ आपण अस्मिता मॅडमना सांगितलंय ना ते नक्की काहीतरी करतील. काय करणार आहेत त्या? काही नाही करणार. तुझ्यावर आलेल्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर मेसेज ओपन कर. अगं अस्मिता मॅडमचा मेसेज असेल तो. त्यांनी नक्की काहीतरी स्टेप घेतली असेल. बघतो मेसेज. Bye.
याबद्दल कोणालाही न सांगणं हाच सुटकेचा मार्ग असेल. ऐसा तो चलता ही रहेगा बेबी. मुद्दाम शूट करून मलाच आठवलं त्यांनी. मला नाही राहायचं इकडे, आपण जाऊया. मला नाही ऐकून जरा शांत हो. तू ना तू हा व्हिडिओ डिलीट करून टाक. अगं टाक म्हणते ना मी. मोबाईल मधनं डिलीट करेन ग. पण मनाच काय, त्यातनं कस डिलीट करू? ते सतत माझ्या समोर येतील, माझ्यावर असतील. मग प्रत्येक वेळी तीच मान आणि पुन्हा पुन्हा सगळं कस कळते. आई जाऊ या ना मला नाही सरून आई ग सरून ते जाऊ या ना कुठे तरी. नाही सहन होते. बघ मी म्हंटल होत तसंच झालं ना. त्या बायका आल्या आणि अस्मिता गेली त्यांच्या बरोबर निघून. हो हो अस्मिता कळतय मला असं. पण आजचा दिवस ही महत्वाचा आहे ना. ओके अभि, आता अस्मिताची होळी पण केस मध्येच जाणार? नाही तसं नाही होणार. येते आई. आई आई सगळी तयारी केली. आपण जाऊया. अगं काय आता तरी पण चाललाय हा. कुठे जाणार आपण? आई कुठेही जाऊया पण इकडे नाही राहायचंय. प्लीज जाऊया. वेडेपणा नको करूस ग असा. चला का तू इथून गेल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? तिथेही अशीच मुलं असतील तर? असतीलच. नावं वेगळी असतील कदाचित. या अशा समस्येपासून दूर पळण्यापेक्षा या समस्येला सामोरी का जात नाहीयेस तू? सामोरी जाऊ म्हणजे काय करू? परत परत हा अपमान आणि विटंबना सहन करत राहू? हे सांगायला आलात का तुम्ही इथे? सर्वात आधी रडणं बंद कर. अन्याय करणारा इतकाच, अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो. पण एकटी काय करणार होते त्या तिघांना? अगं पण तू एकटी काय आहेस हा प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा. तुम्ही सगळ्या इथे असताना शलाका एकटी कशी पडली? ही वेळ तुमच्यावर कधी आलेली नाहीये का? तुमच्यावर अशी वेळ येण्याची वाट पाहताय तुम्ही? तिच्या मदतीसाठी कोणीच पुढे का नाही आलं? स्त्री हे दुर्गेचं, आदिशक्तीचं रूप आहे, हे फक्त बोलण्यासाठी. काय राणेबाई, काणेबाई कुठे गेली तुमच्यातली शक्ती? सॉरी मी जरा जास्तच बोलते. पण हे असं असेल ना तर तुम्हाला वुमन्स डे साजरा करण्याचा काहीही हक्कच नाहीये. आणि जरी तुम्ही साजरा केलात ना तरी मी तुमच्या कार्यक्रमाला येणार. असं नका म्हणू मॅडम. आम्ही काही पाहिलंच नाही तर आम्ही साक्ष कशी देणार? आणि दिली तरी रोहितचे वडील त्या सगळ्यांना सोडवून देणार परत, कारण आपल्याकडे पुरावाच नाही. मग पुरावा नाही म्हणून आपण गप्प बसायचं? तू ते तिघे इकडेच येत आहे. अस्मिता मॅडम तुम्ही स्वतः त्यांना खडसावून जाब विचारा. नाही मी आधी विचारणार नाही. सुरुवात तुम्हालाच करायची. जे काही बोलायचंय ते तुम्ही बोलणार.
खोटं बोलताना कुठेतरी अडकतील असते. काय झालं? सुलभा काकूंच्या घरी काही प्रॉब्लेम झालाय का? शलाकाला बरं नाहीये का? काय रे, शलाकाला काय झालंय तुला खरंच माहिती नाहीये? आम्हाला कसं माहित असणार? हा, आणि आम्ही इथे नव्हतोच ना. असं मग कुठे गेला होतात? कुठे रे गेलो होतो आपण? सिनेमाला. हो, आठवलं, आम्ही सिनेमाला गेलो होतो. हो, सकाळीच गेलो होतो, आत्ता आलो. अच्छा, सिनेमाला गेला होता? हो. ठीक आहे, तिकीट दाखवा. तिकीट? सिनेमा बघितल्यावर कोणी तिकीट ठेवतं का? फाडून फेकून दिलं. हो. हवं तर स्टोरी सांगू शकतो. सांगू. हा, आणि सिनेमा संपल्यानंतर आम्ही ज्या टपरीवर चहा प्यायलो ना, त्या टपरीवाल्याला तुम्ही विचारू शकता हवं तर. अरे, इतकं कशाला सांगतोस त्यांना? पण काय झालं आणि तुम्ही आम्हाला असे प्रश्न का विचारताय? काय आहे ना, शलाकाला खोटा फोन करून तुमच्यासारख्या 3 धटिंगणांनी बाहेर बोलवलं, तिला भिजवलं, त्याच्यामुळे ती इंटरव्ह्यूला जाऊ शकली नाही, तिची नोकरी गेली. आता खरं सांगा, तुमच्यापैकी कोणी केलं हे? आम्ही? आम्ही असं कशाला करू? नाही नाही, हो, आणि सोसायटीतल्या मुलीशी आम्ही असं वागणार? मी सांगतो तुम्हाला, ही सोसायटीच्या बाहेरची मुलं असणार, त्यांना ना चांगली अद्दल घडवली पाहिजे. हो की नाही? हो. त्या मुलांनी त्रास दिला म्हणून बिचारीची तब्येत बिघडली आहे. हा काय, बिचारी शलाका. बर, काही लागलं तर सांगा. हो, ए चला रे, आता तिला आराम करू दे. येतो काकू. शलाका, का बाहेर नाही आलीस तू? ते आले होते तेव्हा का नाही सांगितलंस की तेच होते म्हणून? सांगू काकू, त्या तिघांचे चेहरे रंगवलेले होते. नाही म्हणजे मला माहिती आहे की तेच ते तिघ आहेत, पण मी सिद्ध कसं करू? मॅडम, तुम्ही सुद्धा बाहेर आला नाही. नाही, मी बाहेर आले असते तरीही ते खोटंच बोलले असते. तसंही त्यांनी एक खोटा साक्षीदार ऑलरेडी तयार केलाय, टपरीवाला. आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं. अभी इतके वर्ष होळीची पूजा मी आणि अनु करत होतो, त्याच्या आधी आई बाबा होते, ते करत होते पूजा. पण आता अस्मिता घरात आली आणि हळूहळू एक एक जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकणार आहोत, त्यामुळे या वर्षीपासून होळीची पूजा तो आणि अस्मिताने करायची. तो मान तुमचा. काय चालेल ना? हो, तुम्ही म्हणाल तसं. होला हो करू नकोस, मनापासून पटलंय का ते सांग. हो, मनापासूनच सांगते, या दोघांनाच करू दे पूजा. आणि आईना सुद्धा बरं वाटेल ना? हो. नाही, नको. का नाही? म्हणजे पूजेचा मान तुमचा ना दादा, म्हणजे तुमच्या दोघांचा. आम्ही काय, आम्ही असू ना, पण आम्ही मागे राहून तुम्ही करा पूजा, तुमचा मान आहे तो. अरे पण दादा, तुम्ही रागवाल, पण
आई आणि अभि दादा असं का म्हणतात ते सांगू का? नेहमीप्रमाणे अस्मिता घरातच नाहीये, परत कधी येईल याची शाश्वती नाही. ऍज युजुअल ती कुठली तरी केस सोडवायला गेली. अभि, हे जरा अति होत आहे असं नाही वाटत? नाही, मी स्वातंत्र्य दिलेलंच आहे, पण अस्मिता गैरफायदा घेतेय त्याचा असं नाही का वाटत? होळीचा इतका महत्वाचा सण आहे, कुठली अशी महत्वाची केस आहे? आजच जायला हवं होतं का? कुठल्याही मुलीचं आयुष्य इतकं स्वस्त नाही की हे असे मवाली तिचं आयुष्य उद्ध्वस्त करते. काय करताय? जशास तसे शासन कसं देताय? पण त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी. आम्ही तयार आहोत, हो ना? बोला, काय करायचंय?